आपला शक्ति प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत चाललेले आहेत। गेले 5 वर्षात केलेली विकास कामे हे सांगत या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्ति प्रदर्शन करत मोठ्या संख्येने या ठिकाणी जात आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते जे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे। तर दुसरीकडे ढोल ताशाच्या गजरात आणि कोळी समाजाच्या संस्कृतीप्रमाणे नृत्य करत या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः विश्वनाथ भोईरे आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा काय सांगाल, पुन्हा आपल्यावरती जो विश्वास आपल्या पक्षाने दाखवलेला आहे, काय वाटतं यावेळेची लढाई कशी असणार आहे? महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला घोषित केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांत शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रामदासजी आठवलेसाहेब, ह्या सर्व घटक पक्षातील जे नेते आहेत ह्या नेत्यांनी एकत्रितपणे विश्वनाथ भोईरे हे नाव सुचवलेलं आहे। त्यामुळे हा जो एवढा विश्वास माझ्यावरती महायुतीने दाखवलेला आहे, त्या पक्षाच्या मुख्य नेत्यांनी दाखवलेला, तो सार्थकी लावण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारे कुठलीही कमतरता न ठेवता जोरदारपणे हे सर्व कार्यकर्ते, सर्व जनता, आज तुम्ही बघत आहात ही जी उतरलेली जनता आहे ही कल्याण पश्चिमची वोटर जनता आहे, म्हणजे कल्याण पश्चिमचे ते वोटिंग करणार आहेत। ते प्रेमाखातर महायुतीच्यावरती असलेल्या प्रेमाखातर आज इथं आलेले आहेत आणि तुम्ही बघत असाल की लहान सहान सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक, अनेक नागरिक, अनेक भागातून नागरिक इथं आपल्या इथं आलेले आहेत आणि हे सर्व प्रेम आहे महायुतीवरचं। काय वाटतं नेमकं आत्ता यावेळेच्या टर्ममध्ये आपलं कुठली कामं बाकी आहेत आणि ती करण्यासाठी तुम्ही लोकांपर्यंत विकास कामं घेऊन जाणार? बघा, कल्याणमध्ये बरीचशी कामं बाकी आहेत, आपण त्याची वेळोवेळी जंत्री देत असतात। माझं एकच म्हणणं आहे, एक चांगलं कल्याण, स्वच्छ, सुंदर आणि डेव्हलपमेंट झालेलं कल्याण, जेणेकरून बाहेरचा आपला आलेला पाहुणा असेल, मित्र असेल, नातेवाईक असेल, तो इथे कल्याणला आल्यावरती त्यांनी फोन करून तिकडे त्याच्या भागामध्ये सांगितलं पाहिजे की तुम्हाला जर शहर बघायचं असेल तर कल्याण शहर बघायला या, अशा पद्धतीचं शहर घडवण्याचं विजन आम्ही ठेवलेलं आहे। हे बेट आहे कल्याण, तिन्ही बाजूला खाडी आहे, एका बाजूने ह्याला एंट्री आहे, त्याच्यामध्ये सर्व रेल्वे आणि इतर ब्रिज येतात, त्या ब्रिजवरून ते जावं लागतं। हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे कल्याण पश्चिमसाठी आणि जो रोजगाराचा, शिक्षणाचा, हेल्थचा विषय असेल तो विषय सोडवण्यासाठी आपण आता हॉस्पिटलसुद्धा करत आहोत, लोकांच्या मनोरंजनासाठी सिटी पार्क केलेलं आहे, कल्याण रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण आणि हे चालू आहे, अशा पद्धतीने अनेक कामं चालू आहेत, ती पूर्णत्वास नेण्याचा आणि एक चांगलं, स्वच्छ, सुंदर कल्याण बनवण्याचा संकल्प आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी पहिले तिरंगी लढाई होती, मात्र आता मनसेनेही उमेदवार दिलेला आहे, कसं पाहता? कारण ठाकरे गटाचेही उमेदवार आहेत, त्याच्याबरोबर या ठिकाणी मनसेचाही उमेदवार तुमच्या समोर असणार आहे, कसं आव्हान असेल? नाही, ठाकरे गटाचे उमेदवार किंवा मनसेचे उमेदवार हे पक्षाचे उमेदवार, अधिकृत उमेदवार आहेत, त्याबद्दल वाद नाही, परंतु महायुती हे अभेद्य आहे। महायुतीला छेडणं हे उद्धव ठाकरे गटाला किंवा महाराष्ट्र निर्माण सेनेला जमणार नाही, कारण ही अभेद्य युती आहे। तुम्ही आता इथे बघत असाल हे किती अभेद्य आहे, ह्या अभेद्य युतीच्या पुढे ह्या लोकांचा टिकाव अजिबात लागणार नाही, पब्लिक यांना अजिबात स्वीकारणार नाही। काय वाटतं, काय विश्वास आहे गेल्या वेळेच्या पेक्षा यावेळेस कसे, किती मतांनी याल, काय विश्वास? मतांचा आकडा तर गेल्या वर्षीपेक्षा जास्तच असणार आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण कल्याण पश्चिममध्ये तयार झालेलं आहे। सर्व प्रकारचा घटक, मागच्या वेळेला उमेदवारी ही अचानक जाहीर झाली होती, त्यामुळे अनेक लोकांशी संपर्क झाला नव्हता, घाई गडबडीत बरेचशी हे राहून गेले होते प्रचाराचे मुद्दे, परंतु आता आम्ही भक्कमपणे युती प्रचारामध्ये उतरलेले आहेत। ही एवढी भक्कमपणे युती आहे की हे छेडणं कोणाला काम नाही आणि तुम्ही जो लीडचं सांगता किंवा मताधिक्य सांगता हा विक्रमी मताधिक्य असेल। एकंदरीत यावेळेला विक्रम मताने आम्ही निवडून येणार असा विश्वास जो आहे विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटे सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।